सोलापूर रेल्वे स्थानक परिसरामध्ये चोरांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आणि याचा फटका कर्नाटकमधल्या एका आमदार महोदयांनाच बसला. विशेष म्हणजे घटना घडल्यानंतर तक्रार देण्यासाठी आमदार महोदयांना तब्बल 4 तासांहूनही अधिक काळ वाट पाहावी लागली. कर्नाटक राज्यातल्या बागलकोटचे आमदार नारायणसाब भांडगे सोलापूरमध्ये काही कामानिमित्तानं कुटुंबासह आलेले होते. काम उरकून ते रेल्वेनं कर्नाटकला जात असताना आमदार भांडगे यांच्या कन्येचं मंगळसूत्र रेल्वे स्थानकातच अज्ञात चोरट्यांनी लांबवलं आणि त्याची तक्रार रेल्वे स्टेशन नोंदवून घेण्यासाठी लोहमार्ग पोलीस ठाण्यामध्ये कोणीच नसल्याची आमदार नारायणसाब भांडगे यांची तक्रार आहे. अखेर पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या मध्यस्थेनं गुन्हा नोंदवून घेण्यात आला. प्रत्यक्ष आमदारांची अशी गत असेल तर सर्वसामान्यांचं काय असा प्रश्न मात्र या घटनेनिमित्तानं विचारला जातोय. नागरिक खुल्ल्याप्रमाणे हिंडू शकत नाहीत, कारण कुठेही गळ्यातले चेन स्मोकर ज्या झालेले आहेत, चेन स्मोकर ज्या झालेले आहेत, तसंच कुठेही अवैध धंदे, कुठेही तुम्ही टपरी बघा, गल्ली बोळातले टपरे मटका चालू आहेत, दारू धंदे चालू आहेत, कुठल्याही चांगल्या चांगल्या वस्तीमध्ये दारूचे व्यवसाय खुल्ले आम खुल्ले चालू आहे. आज मी 4 दिवस झालो पोलीस चौकीच्या मी सांगत होतो की त्या चांगल्या वस्तीमध्ये लोकांच्या घरासमोर तंबू मारून त्यांनी दारू विकतायत. फक्त 2 दिवस बंद झालं, परत दुसऱ्या दिवशी परत आहे तसं चालू राहील. या सगळ्या घटना बघितल्या असतात तर हे अधिकारी या आलेले सोलापूर अधिकाऱ्यांना सोलापूर शहराबद्दल कुठलं प्रेम राहिलं नाही. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.